नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC यूट्यूब चैनल आपले पुनश्च एकदम मनपूर्वक स्वागत। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक महत्त्वपूर्ण परीक्षेचा निकाल हा जारी करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण अपडेट या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊया। चैनल नवीन असाल तर नक्की चैनल सब्सक्राइब करा। अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलही जॉईन होऊ शकता। 4 जुलै 2023 चे प्रसिद्ध पत्रक, त्याचा विषय म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा आरक्षित पदवी गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या सुविधेबाबत। तर लक्षात घ्या, आपल्या टेलिग्राम चॅनलवर तात्पुरती निवड यादी ही टाकण्यात आलेली आहे, परंतु यामध्ये काही पदांचा निकाल हा राखीव ठेवण्यात आलेला आहे, ते आपण पुढे बघूया। तर लक्षात घ्या, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा पोलीस उपनिरीक्षक 2020 निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र दुय्यम सेवा आरक्षित गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व EWS प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 65 पदांचा निकाल हा राखीव ठेवून तात्पुरती निवड यादी ही आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। ही आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरही भेटेल। त्यावर काही उमेदवारांना जर का भरती प्रक्रियेतून बाहेर पडायचं असेल, बाकीच्यांचा मार्ग मोकळा करायचा असेल, तर त्यांसाठी विकल्पही देण्यात आलेला आहे, त्याची मुदतही जाणून घेऊ। लक्षात घ्या, 2020 EWSचा मुद्दा महत्त्वाचा होता। त्या प्रवर्गासाठी ज्या 65 पदे काढण्यात आलेली होती, त्या पदांचा निकाल हा राखीव ठेवण्यात आलेला आहे, तोही लवकरात लवकर लागेल। आता ही निवड यादी तात्पुरती स्वरूपाची आहे, यामध्ये क्रम बदलू शकतो, कारण की बरेच एक दोन उमेदवार असे असतात ज्यांना बाकीच्या ठिकाणी नोकरी लागलेली असते, ते भरती प्रक्रियेतून बाहेर पडतात आणि एखादा उमेदवार त्याच्या अतिउत्साहाच्या नादात अपात्रही ठरू शकतो। हां, तर या 65 पदांचा निकालाविषयी बोलूया। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील माननीय न्यायालयाचा आदेश विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल। म्हणजे येथे लक्षात घ्या, न्यायालयाचा आदेश विचारात घेऊन, म्हणजे अजूनपर्यंत ही भरती प्रक्रिया कोर्टात चालू होती EWS या प्रकरणामुळे, परंतु आयोगाने विद्यार्थ्यांवर उपकारच केले म्हणा, त्यांनी EWS जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत त्यांचा निकाल हा राखीव ठेवण्यात आलेला आहे, बाकीच्या कास्टचा निकाल हा जारी करण्यात आलेला आहे। आणि हीच परीक्षेचा निकाल नाही तर बाकीच्या परीक्षांचाही निकाल ह्या कारणास्तव अडकलेला आहे, ज्या की 2020 झालेल्या होत्या, 2020 झालेल्या होत्या। आता या भरती प्रक्रियेतून एखाद्या उमेदवाराला बाहेर पडायचं असेल तर त्याने MPSC.GOV.IN या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये पोस्ट प्रेफरन्स आणि ऑप्टिंग आउट या वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्या वेबलिंकवर त्याने तो पर्याय निवडून 5 जुलै 2023 रोजी 12 वाजेपासून ते दिनांक 11 जुलै 2023 रात्री 12 वाजेपर्यंत ही सुरू असणार आहे। ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी ही आयोगाच्या वेबसाईटवर आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरही उपलब्ध करण्यात येईल। तुम्हाला ही प्रोसिजर फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे। जे उमेदवार अंतिम ऑप्टिंग आउटचा पर्याय निवडतील, त्यांचा अंतिम निकालाकरता विचार करण्यात येणार नाही। उमेदवारांनी विचारपूर्वक निर्णय घ्या। त्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी जर काही अडचण येत असेल तर संपर्क दिलेले आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता। एखाद्या उमेदवाराला PSI पद नसेल व शक्यतेची दुसऱ्या एखाद्या पदावर निवड झाली असेल तर त्यांनी हा पर्याय निवडा, बाकीच्या एखाद्या उमेदवाराला संधी मिळू शकते। येते तर अशा प्रकारे महाराष्ट्र दुय्यम सेवा आरक्षित पदवी गट ब मुख्य परीक्षा 2020 त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही निवड यादी बघायला भेटेल। तसेच MPSC आणि UPSC रिलेटेड वेगवेगळी आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।